तदानीम्नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नं वा किमासीत् गहनं गभीरं न जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा एका विकसित संस्कृतीची पहिल्यापासूनच इथे मूळ होती. दक्षिण आणि कदाचित उत्तरेमध्ये पण द्रविड सभ्यता फळफळत होती. दक्षिणेतल्या भाषा संस्कृत भाषेतनं नाही निघाल्या तरी पण त्या खूप जुन्या आहेत. शिवाय त्यांच्यामध्ये साहित्याचा अनमोल खजिना मिळत आलाय. हिमालयासोबत दोन सागरांच्या मध्ये पसरलेल्या हिंदुस्थानाचा आकार तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने जाणता आहात. उत्तरी भारत समुद्रापासून खूप दूर आहे. जुन्या जमान्यामध्ये उत्तरेमधल्या रहिवाशांना सर्वात जास्त चिंता स्वतःच्याच भूमी सरहद्दींची होती, ज्यांना सहज ओलांडून हमलावाले शत्रू येत असत. आणि भारताच्या पूर्व पश्चिम शिवाय दक्षिणेमध्ये समुद्राचा लांब किनारा आहे. दक्षिणेच्या बाजूस हिंदुस्थान आवळत जात निमुळता होत जातो. मग कन्याकुमारीमध्ये पूर्व आणि पश्चिमेचे दोन्ही किनारे मिळत असतात. समुद्री तटावर वास करणारे पण स्वतःच्या दैवाने समुद्रातनं जीविका पण मिळवतात. मौर्य काळाच्या सुरुवातीपासूनच जहाजक्रिया एक विकासशील उद्योग होता. दक्षिण भारत आपल्या उमद्या दस्तकारीसोबत उत्पादनांसाठी प्रसिद्ध होता, ज्यांचा मग तिथनं समुद्री व्यापार होत असे. दक्षिणेच्या राज्यांची समुद्री शक्ती समृद्ध अशी होती. शिवाय त्यांची जहाजं दूरच्या सुद्धा देशांना सामान नेत असत. काल्दिया, बाबिलोन, मिश्र, युनान, शिवाय पुढे मग रोम. ज्यावेळेस उत्तर भारतामध्ये मोठ्या साम्राज्यांचा पाया घातला जात होता तोपर्यंत दक्षिण भारतामध्ये पाषाणयुगच चाललं होतं. तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक सभ्यता साधारणपणे इसवी सनापूर्वी चौथ्या वर्षी सुरू झाली, जेव्हा दूर दक्षिणेमध्ये चोला, पांड्या आणि चेरा राज्यांची स्थापना झाली. त्या काळात दक्षिण भारतीय भटक्या जमाती सत्तेवर केंद्रित राज्यांमध्ये बदलत होत्या. दक्षिण भारताच्या इतिहासाविषयी क्रमानुसार माहिती सर्वात आधी संगमकाळच्या साहित्यामध्ये मिळते.
हा कालावधी इसवी सनाच्या पहिल्या ते चौथ्या शतकापर्यंत मानला जातो. तामिळ परंपरेनुसार तीन साहित्यिक संगम मदुराई मध्ये झाले होते. दक्षिणेमध्ये साहित्यिक संगमांची जुनी परंपरा होती, पण याचं उदाहरण उत्तर भारतामध्ये नाही मिळत. तामिळ संगमचे कवी लोकसाहित्याच्या खूपच जवळ होते, दरबारी संस्कृत साहित्यापेक्षा फारच वेगळे. शेतकऱ्यांचं जीवन, गावचं वातावरण, शहरी भडकपणा आणि युद्धाची निर्दयता या सर्वांचा अनुभव घेऊनच या कविता लिहिल्या गेल्या आहेत. संगमकालीन कविता दोन तऱ्हेच्या होत्या, अकम आणि पुरम. हे अकम कवितेचं एक उदाहरण होतं. अकम म्हणजे आत्मधलं, भावनांची, प्रेमाची, अंतरंग कविता. पुरम कविता हिच्यापेक्षा पार वेगळी असते. पुरम म्हणजे बाह्य, सार्वजनिक, जिच्यामध्ये राजे आणि युद्धांचं वर्णन असतं. तालची धरणी व्याकुळ प्रथम वेदने ने बाण चालवुनी तेजीने तो पूजा तुझी बांधे. धर्म कालची धरणी व्याकुळ प्रथम वेदने ने बाण चालवुनी तेजीने तो पूजा तुझी बांधे. बरसत्या घनाच्या मागे रवि तो आला रे, आला हा सतगात आला उत्सव आला रे, उत्सव आला रे. बरसत्या घनाच्या मागे रवि तो आला रे, आला हा सतगात आला उत्सव आला रे, उत्सव आला रे. भेदुलताई विजे सारखी राजाची तलवार, राज्य जिंकण्या येता शत्रू पळून जाई पार. जाई विजे सारखी राजाची तलवार, राज्य जिंकण्या येता शत्रू पळून जाई पार. गर्वाने राजाची छाती भरून येता रे, आला हा सतगात आला उत्सव आला रे, उत्सव आला रे. जुन्या परंपरेच्या प्रमाणे दक्षिण भारतात जाणारे पहिले मनुष्य ऋषी अगस्त होते. ऋषींनी आर्य धर्म शिवाय संस्कृतीसोबतच नेली त्यांच्या. याच्यापूर्वी जेव्हा आर्यांचं भारतामध्ये आगमन होत गेलं तेव्हा म्हणे द्रविड संस्कृतीमधलं बरंच खूप स्वीकारून बसले होते ते. अशा रीतीने द्रविड शिवाय आर्य जातींच्या आपसातील आदानप्रदानानेच भारताच्या मिळत्या जुळत्या सभ्यतेचा विकास होत गेला. इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत तामिळ प्रदेशावर संस्कृतचा बराच प्रभाव पडला होता आणि तिथली काव्यशैली खूप वेगाने बदलू लागली. तामिळ कवी मोठ्या कविता लिहू लागले, ज्यांना काव्य या संस्कृत नावावरून ओळखलं जाऊ लागलं. यांच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन महाकाव्य आहे शिलप्पडिकारण, म्हणजे सौभाग्याची पैजणं. साहित्यिक शैलीमध्ये रचित हे महाकाव्य खरंच साधारण जीवनाच्या खूपच जवळ आहे. असं मानलं जात आहे की ही रचना पहिल्या दुसऱ्या शताब्दीमध्ये इलंगो अडिगलने रचली होती, जो चेरा राजा शेनगुट्टुवनचा भाऊ होता. पण असंही असू शकतं ही रचना अनेक शतकांनंतर लिहिली गेली असावी. जय 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 मेघांची जय हो, जय 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 मेघांची जय.
जय हो। जय 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 बुहार जी जय हो। जय 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 बुहार जी जय हो। या नगरीचा बुहार दाक्षी राजा कुलाचा गौरवाची ती च्या पुढे मस्तक झुकते खाली खाती दुर्वर पसरे जाची। या बुहार नगरीची जय हो। या बुहार नगरीची जय हो। जय 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 बुहारची जय हो। चोला राज्यातील बंदर पोहार मध्ये मणैकन नावाचा एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता, जो अनेक जहाजांचा मालक होता। त्याची मुलगी कन्नगी खूपच सुंदर होती। पोहार मध्येच माशातुवम नावाचा एक धनिक व्यापारी पण होता। त्याचा मुलगा कोवलन एक 16 वर्षांचा युवक होता। कोवलन आणि कन्नगीच्या मात्यापित्यांनी त्यांना विवाह सूत्रात बांधायचं ठरवलं। अहो भाग्य माझं की तुला मिळवलं मी। अमृताच्या वरदानाने पूर्ण सागर मंथनाच्या अमृत कलशाहून दुर्लभ स्वर्गीच्या अप्सरांनी लज्जेने तोंड लपवावं असं सौंदर्य। अरे तुलाही आभूषणांसोबत फुलमाळांची पण काय आवश्यकता। फुलं सौंदर्यावर वजन टाकत स्वतःच खुलून गेली। तुझं सौंदर्य म्हणजे स्वतःच एक आभूषण आहे, खरं, पवित्र, अद्वितीय। किती शांती आहे बाहेर पण मनामध्ये पण। खरं वाटतंय, खरंच किती छान। कन्नगी मला सांग, सुखी आहेस ना तू? तुमच्या सुखामध्ये माझं सुख आहे। मी खूप सुखी आहे हो। तर तू तुझा निर्णय नाही बदलणार तर क्षमा करा, अशाच दुसऱ्या संगीत सभेमध्ये येईन तुमच्या सोबत। बरं, उशीर होईल, जा, तू चिंता नको करूस। कशी नको करू? बरं ठीक आहे, ओ लवकर ये। हीच ती बघा जागा। ठीक आहे, तुम्ही तयार करा लवकर, जास्त समय नाही आहे। तुम्ही चिंता नका करू, असा सुंदर मंच बनवीन की माधवीचं रूप चंद्रमासारखं चमकेल बघा। लक्षात ठेवा, महाराज पण येतील। धनाची चिंता नका करू, कितीही लावा तुम्ही, तरी मंच असा बनला पाहिजे। तुम्ही मुळीच चिंता नाही करायची, मी मंच उत्तम आणि शास्त्रांच्या अनुसार बनवणार। आरंभ करा मग। हे भगवंता, सर्व शुभमंगलच हो। सर्व शुभमंगलच होणार। सर्वांना माहिती आहे माधवी या नगरीची सर्वश्रेष्ठ नर्तिकी आहे, सुंदरतेमध्ये पण किंचितही कमी नाही।
हीच आहे माधवी? हीच हीच आहे माधवी. आज आपलं भाग्य चांगलं आहे म्हणून एका निपुण नर्तकीचा नाच बघायची आपल्याला संधी मिळाली. जिथे तुम्ही जाता मग तिथे इतक्या चांगल्या नाचणाऱ्या मुली नसतात. मी ऐकलंय पूर्ण पुहार मध्ये सर्वात चांगली नर्तकी. आपण बघूया स्वतःच आता. सर्व सुरक्षित आहे स्वामी. 30 पेट्या आहेत, एक पण नाही तुटली आहे. अरे वा, रोमची सर्वोत्तम मंदिर आहे, याच्या बदल्यात चांगला भाव मिळेल आपल्याला. ऐका 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 नगरीतल्या व्यापारी हो, ऐका नगरीतल्या सर्वांनी नीट ऐका. बरं या घे बघू, या 1000 सुवर्ण मुद्रा आहेत, सर्व तुझ्याजवळ सांभाळून ठेव. शिवाय थोडे पैसे द्यायचे तू ते पण कर. ठीक आहे. आरडाओडा कसला हा, तू इथेच बस, मी जरा आलो बघू. ऐका 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 हो, ऐका नगरीतले व्यापारी ऐका हो, शिवाय ऐका नगरीतल्या धनिकांनी हो, नगरीतल्या तरुणांनो पण ऐका हो. जो भाग्यवान 1000 सुवर्ण मुद्रा देईल त्यालाही वरमाला मिळेल आणि तोच माझ्या माधवीचा स्वामी होईल. बोला हो. तू येतेस 500 मध्ये? 500 वाल्यांनी स्वतःचं तोंड धुऊन
बोला, कोण आहे तो भाग्यवान, बोला हो। अरे दे रे, माधवी सारखी सुंदरी कुठे मिळणार, तू लगेच दे रे। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। इथे आण बघू त्या मुद्रा। काय बरं झालं स्वामी, काय हो झालं? 995 मुद्रा, 996। आता पुढे 997 आणि 998। अरे पण मी आधी सांगितलं भाऊ। नाही, यांच्या सुवर्ण मुद्रा माझ्या हातामध्ये पहिल्या आल्या। बोला स्वामी, तुम्ही माधवी ताईला आणायला स्वतः जाणार की पाठवणार कुणाला? आपण जायचं आता। चला। अंधारे पसरला जेव्हा कोवलनने माधवीला त्याच्या बाहुपाशांमध्ये घेतलं तेव्हा तो तिचं सौंदर्य आणि गुणांवर मुग्ध झाला। त्याला अपूर्व आनंदाचा अनुभव झाला आणि तो बाकी सगळं विसरला, त्याची पत्नी, स्वतःचं घरदार सुद्धा। हे असेच काही दिवस निघून गेले। लघुपर्ण गोखरुचा संगम, लघुपर्ण गोखरुचा संगम, प्रेम छोटे ते नवे स्वामींना जाऊन खूप दिवस झालेत, मी जाऊ तुमचा संदेश घेऊन। सात, मी पुन्हा जिंकले।
काही हरकत नाही, आता माझी पाळी आहे जिंकायची. फेका फासे ताई, काय वसंतबाला, स्वामींच्या घरून दासी आली आहे. काय करायला? महत्वाचा संदेश आहे. जरुरी संदेश? इथे का आलीस तू? अम्माने सांगितलंय खूप दिवसांपासून तुम्ही घरी नाही आलात, आज येणार काय? बस. जी स्वामी. ठीक आहे, मी ऐकलंय, जातो. अम्माला काय सांगू, तुम्ही येणार नाही? अरे तुम्ही गेला नाहीत? मी जाण्यासाठी उठलो नाही ग. मी समजले तुम्ही स्वतः उदास पण झालीस तू. मी का हो उदास होणार आता? मला वाटलं कदाचित मन भरलं असावं तुमचं माझ्या बाबतीत यासाठीच. मन तुझं भरलंय माझ्या बाबतीत यासाठी इच्छा आहे ना मी इथनं जावं म्हणून? हे असं काय बोलताय पण? खरंच आहे, तुझ्या हावभावावरच दिसतंय. मी मस्करी गेली सहज तुमची, पण तुम्ही माझं धन संपून गेल्यावर पण तुला मस्करी सुचते? भगवंतासाठी आरोप नका ना हे. बस कर बघू, तुझा खरा चेहरा दिसलाय. खेळ कपट स्वार्थ तुला बस इतकंच सांगितलं गेलंय, यामध्ये तुझा मुळीच दोष नाहीये. स्वामी बस बंद कर तू हा खेळ, आता मला यामध्ये मुळीच रस नाहीये काही. जा कोणा दुसऱ्याला फसव आता. थांबा ना स्वामी. स्वामी नाटक नको करूस, तुला चांगलंच माहिती आहे की स्वामी इथे नाही आहेत, चालायला लाग इथून. तो गेला जरी असेल निघून, तू इथे का आलीस तोंड घेऊन? तो इथे मुळीच नाही येणार आहे. या घराचे दरवाजे कुपुत्रास त्या नेहमी नेहमीसाठी बंद पण झाले आहेत. कुळाची मर्यादा मेल्याने धुळीमध्ये मिळवली आणि ती पण या नर्तकीच्या मुळे. चल जा चालायला लाग इथून. वणक्कम स्वामी. अनेक महिन्यांपासून व्यापार ठप्प आहे, आपले ग्राहक दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे निघून गेले. विक्रीसाठी माल नाही, फेडण्यासाठी सुवर्ण नाही, बाजारामध्ये पत नाही. आता आपलं काहीच नाही आता स्वामी, काहीच नाही. आता मी आलोय, चिंता नको करूस, सर्व नीट होणार. आता स्वामी ताईने परत बोलावलंय. अजून काही? क्षमा मागितलीये, मोठी चूक झालीये. जेव्हापासून तुम्ही आलात खाणं नाही की पिणं नाही, हृदय नका तोडू. क्षमा करा ना स्वामी, परत चला. जा आणि सांग आपल्या ताईला, तोंडात निघालेले शब्द जसे परत नाही आहेत, मी पण नाही येणार म्हणाव, हा निर्णय आहे माझा. ताई तडफडून तडफडून मरून जाईल, तीच शिक्षा तिची. कन्नगी, कन्नगी, कन्नगी. देवांगी अम्मा. मी ऐकलंय तुझ्याविषयी सगळं, तू चिंता नको करूस. माझे स्वामी पण मला सोडून तीर्थयात्रेला निघून गेले, पण तुझे स्वामी तर पुहारमध्येच आहेत, येतील ते परत. तुमची वाणी खरी ठरो, परंतु मला रात्री खूप तऱ्हेचे विचित्र स्वप्न पडतात. काल रात्री पण मला दिसलं की मी आणि माझे स्वामी असेच दुसऱ्या नगरामध्ये जात असताना
मध्येच पण थोड्या लोकांनी माझ्या स्वामींवर आरोप केला आहे, शिवाय मग खोट्या अपराधामध्ये फसवलंय. तेव्हा मी देवीचं रूप धारण केलं आहे. मग क्रोधामध्ये राजासोबत नगरीत सर्वनाशाचा शाप दिला. असं असेल मागील जन्मामध्ये कुठला नवस फेडाचा तुझा राहिलाय. पूर्वजन्मींच्या कर्मांचं फळ आहे. मुक्तीचा उपाय आहे एक तसा. त्या पवित्र स्थानाचं दर्शन कर जिथे कावेरी सागरामध्ये जाऊन मिळते. पण तिथे दोन तळी आहेत, सूर्यतळ दुसरं चंद्रतळ. त्या दोन्ही तळ्यांमध्ये जाऊन तू स्नान कर. मग मंदिरात जा आणि पूजापाठ कर. तू सर्व नीट होईल कन्नगी. विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा पतीच परमेश्वर असतो हे खरंय. पूजेसाठी म्हणून तिला मंदिरामध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. Woo!
माझे पूर्ण चंद्राचे राजछत्र धारण करुनी, चोले राजे पूर्ण चंद्राचे राजछत्र धारण करुनी, परतून येता दूर देशिते व्यायस्थापना करुनी, पाहुनी मृगनयनीला त्याची गात्रे तापून जाती जर, दुबुनी जाई मोह भोगितो हे जग सारे विसरुनी तर, म्हणती जनते ओ मीनाक्षी, म्हणती जनते ओ मीनाक्षी, क्षणभर ही न विचलित हो कारण सत्यवती ती नारी जिचा मुखावर स्मित हो, चोल राजे पूर्ण चंद्राचे राजछत्र धारण करुनी, परतुनी येता दूर देशिते व्यायस्थापना करुनी, चोल राजे पूर्ण चंद्राचे राजछत्र धारण करुनी। राजे धवल पुष्पाचे राजछत्र धारण करुनी, चोल राजे धवल पुष्पाचे राजछत्र धारण करुनी, दूर देशिते पूर्ण दयेची व्यायस्थापना करुनी, जेव्हा कुमारी कन्येला भारताच्या दूर दक्षिणेस, जेव्हा कुमारी कन्येला भारताच्या दूर दक्षिणेस, घेऊन जाई कोणी तेव्हा दुःखी न हो मनामध्ये, म्हणती जनते ओ मीनाक्षी, म्हणती जनते ओ मीनाक्षी, क्षणभर ही न विचलित हो कारण सत्यवती ती नारी जिचा मुखावर स्मित हो, चोल राजे पूर्ण चंद्राचे राजछत्र धारण करुनी, चोल राजे पूर्ण चंद्राचे राजछत्र धारण करुनी, परतून येता दूर देशिते। कदाचित कुठली दुसरी स्त्री पण आहे असं नाही होऊ शकत ताई। पूर्ण चंद्राचे जा रे जा, जा मती मंद हंस, तू नारी संगे कशी बरोबरी करशी, तू चाल नाही चालू शकत साध्वी सारखी। हे पुरुष जात तुझी रे शिकार, तुझा पाठी तो वारंवार, हे पुरुष जात तुझी रे शिकार, तुझा पाठी तो वारंवार, हे पुरुष जात तुझी रे शिकार, तुझा पाठी तो वारंवार, हा त्या धरतीचा आरपार, हा त्या धरतीचा आरपार, हा त्या धरतीचा आरपार, भय लज्जा तुला हो कसली, भय लज्जा तुला हो कसली, भय लज्जा तुला हो कसली, हा त्या धरतीचा आरपार, भय लज्जा तुला हो कसली, वादळाची त्या चपळ गती, वादळाची त्या चपळ गती, गती लहरींसारखी, वादळाची त्या चपळ गती, गती
नरीन सारखी तू चाल नाही चालू शकत तिच्या सारखी तू चाल नाही चालू शकत तिच्या सारखी रवी मावळला अंधार पसरला दुखिया धरतीवर रवी मावळला अंधार पसरला दुखिया धरतीवर अंत नाही माझ्या दुखाला डोळे एका कुलटेच्या मोहजाळ्यामध्ये फसल्याने मी घर सोडलं होतं तिच्यासाठी. पण तुम्ही आता परत आलात ना स्वामी. हो, पूर्वजांची सगळी धनसंपदा लुटवल्यावर मग दारिद्र्य येताना घेऊन आलोय मी. माझ्याजवळ मुळीच काही नाही आता. ही रत्नजडित पायल पण तुम्हीच माझ्या पायामध्ये घातली ना, हिचा स्वीकार करा. मी तुझ्यासारख्या पतिव्रता स्त्रीच्या योग्य नाही, शिवाय पुहार मध्ये राहण्या योग्य पण नाही आता. आता दुसऱ्या नगरीस जावं लागेल, मग मी ती धनसंपत्ती पुन्हा परत कमवीन. मी पूर्ण लुटवली जी याच पुंजीने. आता जाणार कुठे तरी? मदुराईचा विचार आहे, मोठी नगरी आहे. मी पण येणार तुमच्या सोबत. नाही कन्नगी, रस्ता खूपच कठीण आहे, पावला पावलावर खूप संकट असतील. मला सर्व मान्य आहे. विचार करून बघ. विचार केलाय सगळा, मला राहायचंय तुमच्या सोबतच. पण आपल्याला रात्रीमध्येच निघावं लागेल. ठीक आहे, तू तयार हो बघू. मी तयार केव्हाच आहे, तुम्ही सोबत आहात, मला नको दुसरं काही. संपून गेले स्वप्न दुःखी ते पतिव्रता साध्वीचे. संपून गेले स्वप्न दुःखी ते पतिव्रता साध्वीचे. शब्द निरर्थक श्याम लोचन मदिर माधवीचे. शब्द निरर्थक श्याम लोचन मदिर माधवीचे. अंधाराला भेदे सूर्य
रे घेऊन आदेश नियतीचा, घेऊन आदेश नियतीचा, घेऊन आदेश नियतीचा। हिरण्य गर्भात समवर्तताग्रे भूतस्य जात पतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम। हिरण्य गर्भ जगा आदि जो होता विद्यमान, तारेन जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान, धरती आणि आसमान जाने केले हो धारण, करुवशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, जातत्वामुळे ते जो मय हे अंबर, पृथ्वी हिरविगार आणि स्थापित सुंदर, रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करुवशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, गर्भात अग्निचा कारण निर्मित करून रण, वर्ती खाली सगळीकडे जल होते व्यापून, जागून राहिले होते जे प्राण बनून, करुवशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, करुवशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, करु